मुलीला आश्रमामध्ये धर्मशाळेमध्ये निवास करण्याची सुद्धा परवानगी दिलेली नाही आहे. आणि सर्व ठिकाणी त्यांनी सूचना दिल्या होत्या की माझ्या परिवारातला माझी बायको असो, माझी आई असो, मुली असो, मुलगा असो, त्याला राहायची परवानगी नाही. ही गोरगरिबांसाठी बांधलेली धर्मशाळा आहे. तिथं गोरगरीबच राहतील, निराश्रितच राहतील, बेघरच राहतील, माझ्या परिवारातले लोक राहतील. गाडगे महाराजांच्या परिवारातले लोक म्हणून समाजातले काही दानवीर लोक त्यांना काही काही आणून देत होते. ते सर्व तुकाराम महाराज जसं लोकांना वाटून देत होते तसं गाडगे बाबा घरी आल्याबरोबर गमती जमती करून ते सर्व लुळ्या पाळ्या पांगळ्या आंधळ्या लोकांना भिकाऱ्यांना सर्व वाटून द्यायचं घरातलं आणि घर साफ करून टाकायचं. ते म्हणायचे हे गाडगे बाबाचं घर आहे, हे डेबूजीचं घर आहे, हे कोण्या सावकाराचं घर नाही आहे, हे खात्या पित्या माणसाचं घर नाही आहे, हे उपाशी राहणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसाचं घर आहे, तुम्ही तसंच राहायचं जसं मी राहा, ही त्यांची आचारसंहिता असे होते गाडगे. आणि शेवटी 85 वर्ष जगले आणि मग वांद्र्याला पोलीस स्टेशन मध्ये बघा, पोलीस सत्यनारायण करतात पोलीस स्टेशन मध्ये. पोलिसांच्या कथा तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण वांद्र्याला पोलीस स्टेशन मध्ये 8 नोव्हेंबर 1956 म्हणजे गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीच्या 40 दिवस आधी गाडगे महाराजांना यांनी निमंत्रण दिलं की महाराज आमचा सत्यनारायण आहे, तुमची कथा आहे, तुम्ही आमच्या लोकांना काहीतरी उद्बोधन करा. गेले गाडगे बाबा, म्हातारे होते, थकले होते, शरीर साथ देत नव्हतं, आजारी होते, पण गेले, जात होते, ते आजाराला दुमानत नव्हते, मी कधी आजाराला दुमाना. गेले आणि सत्यनारायण झाला आणि नंतर मग त्यांना म्हटलं पोलिसांनी की बाबा आता तुम्ही हे जे लोक बसलेले आहेत, आमचे पोलीस लोक आहेत, त्यांच्या घरचे लोक आहेत आणि बाकी जनसागर खूप लोक जमले होते, संध्याकाळची वेळ होती, बाबा बसले कीर्तन करायला. दोन चार टाळ करी मार करी आणि हे कधी दगड कधी काही खंजिरी कधी काही टाळ मुदून मिळालं का, नाही तर यांचा मर्द वगैरे त्याच्यावर ते टाळ धरायचे. काही त्यांना साधन संपत्तीची गरज नव्हती कीर्तनासाठी आणि ते सरळ सरळ आपल्या वराळी भाषेत बोलायचे. बाबांनी सांगितलं की सत्यनारायण कोण करते, लोभी लोक करतात. म्हणजे ज्या लोकांनी सत्यनारायण केला आणि त्यांच्या उद्बोधनासाठी त्यांना बोलावलं तर त्या गाडगे बाबांचं उद्बोधन बघा. सत्यनारायण कोण करते, लोभी लोक करतात. सत्यनारायण कायच्यासाठी केलं जाते, मुलगा नाही मुलगा व्हावा म्हणून, गाडी नाही गाडी घ्यावी म्हणून, घर नाही घर व्हावं म्हणून, पैसा नाही पैसा मिळावा म्हणून, म्हणजे काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून सत्यनारायण. आणि ज्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये तुम्हाला सांगितलं म्हणे माय बाप हो की जो साधू रुसला फुगला आणि सत्यनारायणाचा प्रसाद त्याला घेतला नाही म्हणून तो साधू रुसला आणि त्यांना शाप दिला आणि ते नौका बुडाली आणि मग प्रसाद घेतला आणि ती नौका बाहेर आली. तर ह्या ज्या लबार कथा आहेत सत्यनारायणातल्या, तर याचं तुम्ही प्रत्यंतर का पाहत नाही? गाडगे बाबांचं म्हणणं काय, मी शिकलेला नाही पण तुम्ही शिकले ना, तुम्ही पोलीस आहात, शिक्षित लोक आहात, मग ज्या सत्यनारायणाची पूजा तुम्ही केली त्यातला शब्द शब्द तपासून का पाहत नाही तुम्ही? पोथीत म्हटलं तसं घडते की नाही याच प्रत्यंतर का पाहत नाही? याचा अनुभव का तुम्ही घेत नाही? का तुम्ही ती पोथी ऐकता? का तुम्ही भरजीला दक्षिणा देता? आणि कशाला लोभासाठी तुम्ही बळी पडता? अंधश्रद्धेला कशाला बळी पडता? तुम्ही तपासून पहा आणि मग श्रद्धा ठेवा. गाडगे महाराजांनी हाय प्रश्न केला होता लोकांना
की जर अशा नौका कोण्या बाबा साधूच्या मंत्रातंत्रानं आणि त्याच्या शापानं आणि वरदानानं वर आल्या असत्या तर एवढे युद्ध झाले, एवढ्या नौका बुडाल्या. 2.5 रुपयाचा प्रसादापेक्षा 2.5 लाख रुपये द्या बापा हो त्या साधूला आणि त्याला म्हणा काय बाबा नौका, एक नौका काळ 2.5 लाख घे दक्षिणा, होईल काय हे, होतं काय हे? मग तुम्ही तपासून पाहता का तुम्ही कशाला विश्वास ठेवता सत्यनारायणाच्या पूजेवर? हा गाडगे बाबांचा प्रश्न आहे, एका न शिकलेल्या माणसाचा प्रश्न. ते म्हणाले की या जगामध्ये दोनच जाती आहे मायबा, एक पुरुष आणि दुसरा स्त्री, तिसरी जात नाही. आणि या दोघांची सेवा हाच धर्म आहे. हिंदू नाही, शीख नाही, ईसाई नाही, कोणताच नाही. माणसाची सेवा हाच धर्म, मानवता धर्म त्यांनी मानला होता. आणि तो तुम्हाला सांगू की तो कोणत्या कामाचा देव म्हणे जो स्वतः म्हणे स्वतःच रक्षण करू शकत नाही. नैवेद्य लावला, कुत्रा आला, कुत्रा आवरू शकतो का तुमचा देव? नाही. मग देव विकत घेता तुम्ही मंदिरामध्ये त्याची स्थापना करता, देव विकत मिळत असतो का? देव विकत घेण्याची वस्तू आहे आणि असा देव तुम्हाला पावणार आहे का? आणि या साऱ्या गोष्टी म्हणजे जे प्रश्न गाडगे बाबांनी विचारले ते सर्व प्रश्न आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला विचारा आणि त्याची उत्तर शोध. तुम्ही शिकणारे पोरं आहात, तुम्ही गोरगरिबांच्या घरून आलेले आहात, ज्या अंधश्रद्धा जे सण उत्सव जे पोथ्या पुराण तुमच्या समोर ठेवली जातात आणि त्याच्यावर पैशाची नासाडी केली जाते ते सर्व बंद झालं पाहिजे. म्हणून गाडगे बाबा प्रश्न विचारत होते की मला उत्तर द्या. आणि आपल्या कुटुंबासाठी तर गाडगे बाबा म्हणाले कोणी करते, तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला, त्या जीवनाला काय अर्थ? तर साऱ्या संतांनी सांगितलं की आपली सेवा करणं आणि आपल्या कुटुंबाला पुढे नेणं काही मोठं काम नाही आहे. पण गोर गरिबांचं एखादं कुटुंब जरी तुम्ही पुढे नेऊ शकले, एखाद्या मुलाला जरी तुम्ही शिकू शकले, एखाद्या मुलाच्या तोंडात दोन घास घालू शकले, तरी तुम्ही मानवता धर्म पार पाडला. आणि म्हणून या जगामध्ये कीर्ती महत्वाची आहे. जत्रा, देव या सर्व गोष्टींवर त्यांनी टीका टिप्पणी केली होती. जत्रा कबीरानं म्हटलं होतं, कबीराच्या दोहाचा उल्लेख केला होता त्यांनी या शेवटच्या कीर्तीत. जत्राने पथरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, पैसे की धूल जाय. तुम्हाला बोलावलं होतं का तीर्थाला? नाही. पण तुम्ही कायले गेले? जो देव तुम्हाला बोलावत नाही त्याच्या भेटीला जाता कशासाठी? ते पैसे तुम्ही चांगल्या कामी खर्च करा, एखाद्या गरीबाच्या पोराची फी भरा, भुकेल्यांना द्या, भिकाऱ्यांना अन्न द्या, काहीतरी त्याचा सदुपयोग करा. तर तुम्ही माणूस आणि नाही तर मग हैवान. म्हणून माणूस बनारे माणूस बना हा संदेश सर्व संतांनी दिला, संत बसवेश्वरांपासून तर संत गाडगेबाबांपर्यंत, राष्ट्रसंतांपर्यंत आणि आंबेडकर गांधींपर्यंत, विनोबापर्यंत सर्वांनी हा संदेश दिला. माणूस बना आणि दुसऱ्यांनाही माणूस बनवा हा संदेश मी तुम्हाला देईन आणि तुमचा निरोप घेईन.